टेक्नॉलॉजी संबंधीची माहिती मराठीमध्ये मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा टेक यू द्या चॅनलला, त्याचबरोबर नोटिफिकेशन ऑन करा की ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. हा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटी दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की ती खणकन वाजेल. असाच काहीतरी ऑफर घेऊन आलेला आहे रिलायन्स जिओ, आणि आता समर सरप्राईज ऑफर संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण वाट बघत होतो की रिलायन्स कुठल्या नवीन प्लॅन्स घेऊन येत आहे. आता जिओने खूप सारे प्लॅन लॉन्च केलेले आहेत की ज्याच्यामधल्या 4 ते 5 प्लॅन्स बद्दल की जे मला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट वाटतात त्या प्लॅन्स बद्दल आपण आज बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र गिरीश आणि तुम्ही पाहत आहात टेक यू द्या. एक एक करून प्लॅन्स बघूया की ज्याच्यामध्ये 309 प्लॅन बघूया आपण सगळ्यात पहिल्यांदा, की ज्याच्यामध्ये आपल्याला 56 दिवसाची व्हॅलिडिटी मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला फ्री कॉलिंग तर राहणारच आहे की जसं आपल्याला पहिलं होतं, त्याचबरोबर डेटामध्ये आपल्याला 56 GB डेटा मिळणार आहे. 1 GB per दिवस आपल्याला डेटा मिळणार आहे. त्याच्यानंतरचा प्लॅन आहे 349 रुपयाचा की ज्याच्यामध्ये परत आपल्याला 56 दिवसाची व्हॅलिडिटी मिळणार आहे, त्याच्यामध्ये कॉलिंग फ्री आहे, आपल्याला 20 GB डेटा मिळणार आहे. हा 20 GB डेटा आपण 56 दिवसांमध्ये पहिल्या दिवशी संपू शकतो किंवा 56व्या दिवशी संपू शकतो. आपण 20 GB या 56 दिवसांमध्ये संपवणार आहोत. हा प्लॅन मला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट वाटतो तो म्हणजे 399 रुपयाचा. अगोदर आपल्याला 303 रुपयामध्ये हाच प्लॅन मिळत होता रिलायन्स जिओकडनं. त्याची प्राईस आता थोडीशी वाढलेली आहे कारण आता GST प्राइसेस वाढलेले आहेत, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मला हे वर्थ वाटतं तरी सुद्धा की 399 रुपयामध्ये आपल्याला 84 दिवसाची व्हॅलिडिटी मिळते, म्हणजे जवळपास 3 महिने आपल्याला व्हॅलिडिटी मिळणार आहे 84 GB डेटा, म्हणजे प्रत्येक दिवस 1 GB डेटा मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. हा एक प्लॅन सुद्धा चांगला आहे पण मला माहिती नाही की किती लोक हा वापरतील. तुम्ही सांगा मला की हा प्लॅन तुम्ही प्रेफर करणार आहात की 509 रुपयाचे आपल्याला रिचार्ज करायला लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 56 दिवसाची व्हॅलिडिटी मिळणार आहे, म्हणजे जवळपास 2 महिने, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 112 GB डेटा मिळणार आहे, 2 GB per day इंटरनेट यूज करू शकतो. त्याच्यानंतरचा प्लॅन आहे 999 रुपयाचा. हा ज्यांना जास्त दिवसांची व्हॅलिडिटी हवी असेल त्यांच्यासाठी हा चांगला प्लॅन आहे. ज्याच्यामध्ये 90 दिवसाची आपल्याला व्हॅलिडिटी मिळणार आहे. आपण 90 GB आपल्याला डेटा वापरायला मिळणार आहे. तो 90 GB डेटा आपण 90 दिवसांमध्ये कधीही वापरू शकतो. तर हे होते आता एक्झिस्टिंग जिओचे जे कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठीचे प्लॅन्स. आणि त्याचबरोबर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्यांच्याकडे अजूनही रिलायन्स जिओचं कार्ड नाही आहे त्या लोकांसाठी सुद्धा रिलायन्सनी त्यांची दारं उघडे ठेवलेली आहेत. तुम्ही जर 99 रुपयाचं जर प्राईम मेंबरशिप घेतलीत तर त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळे प्लॅन्स ॲक्सेस करता येणार आहेत. जिओचं कार्ड वापरत नाही आहेत ते सुद्धा आत्ता ऑनबोर्डिंग करू शकतात आणि या बेनिफिट्सचा फायदा घेऊ शकतात. हे मी सगळा चार्ट देतो की ज्याच्यामध्ये सगळे प्लॅन्स इन्वॉल्ड आहेत. 19 रुपयापासून 9999 रुपयापर्यंतचे भरपूर सारे प्लॅन्स अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, इतर नेटवर्क ऑपरेटर सारखं आता रिलायन्सने आपल्याला वेड्यात काढलेलं नाहीये. खूप चांगले प्लॅन्स दिलेले आहेत आणि जशी त्यांची ख्याती होती तशाच पद्धतीचे आपल्याला प्लॅन्स परत एकदा मिळालेले आहेत. मी तरी खुश आहे. तुम्ही सांगा तुमच्या प्रतिक्रिया की तुम्हाला खरोखर हा प्लॅन आवडला का, 399 प्लॅन बद्दल तुमचं काय म्हणणं आहे, आणि हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला खरोखरच इतर नेटवर्क ऑपरेटर पेक्षा चांगल्या कॉस्ट मध्ये चांगलं इंटरनेट चांगला स्पीड मिळतोय का, मला कमेंट मध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सह. तुम्ही शिकत राहा, दररोज काहीतरी नवीन, आणि पाहत राहा टेक यू द्या.